सर्वसाधारण जर आपण विचार केला स्त्रीचा, तर स्त्रीला अपेक्षित काय असतं की घरात जी त्या सगळ्याच्या काही गोष्टींची तिला सगळ्या जुळवजुळव जी करावी लागते आर्थिक बाबतीत, तर तिला ते सोयीचं जायला पाहिजे. आणि हे जर सोयीचं जायचं असेल तर ही जी भूमिका आहे आर्थिक भूमिका ही बजेटशी देखील कुठेतरी जुळलेली असतेच असं माझं मत आहे. आणि आर्थिक बजेट जर प्लसमध्ये काही असेल स्त्रियांच्या संदर्भात तर ते स्त्रियांना घरातले जे काही धोरणं असतात, जे काही छोटे छोटे गोष्टी असतात तर ते करायला सुलभ जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे असं की स्त्री भूमिकेतनं जाताना मला एक इथे महत्त्वाचं मांडावं असं वाटतं की आम्ही स्त्रिया घरातल्या ज्या गृहिणी असतात त्या कायम दुर्लक्षित केल्या गेलेल्या असतात. तो जो आर्थिक बजेट तुम्ही आखलेला असतो सरकारने त्याचा कुठेतरी प्रभाव हा आमच्या घरात राहणाऱ्या गृहिणींवर देखील पडलेला असतो. जर हेच व्यासपीठ आपल्याला मोकळं करायचं असेल आर्थिक बाबतीत, ज्याची आपण जुळाजुळं करणं म्हणतो ते जर सोपं जायचं असेल तर याच्यासाठी सरकारनं जो बजेट आखलेला आहे तर तिथे कुठेतरी एक स्त्रियांच्या भूमिकेतनं जाताना तिथे जो आपण आपण त्याला म्हणत नाहीत का की हा जो प्रभाव पडतो स्त्रियांच्या दैनंदिन जीवनावर आर्थिक बाबतीत, तिला सगळ्याच गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. ह्या जर सुलभ जायच्या असतील तर सरकारने जो मेन पाया आहे समाजाचा स्त्री, तर त्याचा विचार करून जर काही बजेट टाकले तर ते स्त्रियांच्यासाठी सोयीचेच जाते.